सातारा जिल्ह्याच्या पत्रकारितेमध्ये गेल्या 27 वर्षाहून अधिक काळ फोटोग्राफर असेल, स्वतः पत्रकार असेल किंवा आता संपादक म्हणून काम करणारे, आता जे काही ठराविक लोक आहेत म्हणजे जे 25 वर्षापेक्षा जास्त काम केलेलं आहे, असं एक नाव म्हणजे असलम मुल्ला. असलम मुल्ला म्हणजे बस नाम ही कापी आहे. ते महापूर असो, भूकंप असो, अन्यथा कुठलंही काही असो, असलम मुल्ला प्रत्येक ठिकाणी फोटो काढण्यासाठी जातातच. आणि अनेक लोकांना असलम मुलाचं नाव माहिती नाही, मात्र असलम मुलाचं जे कर्तृत्व आहे ते माहिती आहे. आज असलम मुलांचा वाढदिवस आहे 45वा, आणि वाढदिवसानिमित्त खरं तर पहिलीच मुलाखत मी घेतो आहे. असलम भैया, खरं माफ करा मला, 15 वर्षात पहिलीच मुलाखत घेतो आहे. असलम भैया, सुरुवात कशी पत्रकारितेची? सुरुवात म्हणजे मी 93 सालापासून लोकमतमध्ये केली. लोकमतमध्ये माने साहेब आंध्र पाटील यांच्या सहकार्याने मी लोकमतमध्ये वगैरे आलो, आणि लोकमत नंतर मी सकाळमध्ये काही वर्षे काम केलं. सकाळनंतर मग मी लोकसत्ता असेल, त्याच्यानंतर पुढारी असेल, पुणे नगरी असेल, ऐक्य असेल, अशा विविध वृत्तपत्रात मी कामं केलेली आहेत. त्याचप्रमाणे मी मराठी चॅनलसाठी केलं, जी आय न्यूज असेल, एम न्यूज असेल, इंडिया टी व्ही असेल, अशा अनेक माध्यमात मी सर कामं केलेली आहेत. आणि या 27 वर्षाचा काळ कसा गेला हे मला देखील माहीत नाही आहे. असलम, खरं तर आम्ही तुमचा आदर्श घेऊन आम्ही ह्या क्षेत्रात आलो. तुमचं धडपड, तुमचे काम करण्याची प्रचंड आणि कामावरची निष्ठा बघितली. अनुभव काय सांगाल का? महापुरातले अनुभव 2005 सालीसुद्धा आपण पुण्यनगरला मी ऑफिस इन्चार्ज असताना तुम्ही काम करता मी बघितलं, कसा अनुभव असतो त्या? नाही, पत्रकारितेचा अनुभव म्हणजे तात्काळ घटनास्थळी जाणं आणि एकीकडं वारा असतं, विजा कडकडाचा अंगावरती पाऊस असतो, आणि अशा वेळेला आपल्याजवळ बाईक असते आणि त्याच्यावरून वेळेत एक ऑफिसला पोच करणं, ऑफिसचे फोन असतात, वरिष्ठांचे फोन असतात, त्यामुळे घटना तात्काळ जनतेपर्यंत पोचवणं याला खूप महत्त्व राहतं. त्याच्यामुळं अनेक चॅलेंज, अनेक संकट घेऊन मी ही पार केले आहेत, आणि ही पार केल्यामुळंच कदाचित मला नावलौकिक करता आला. जर मी थांबलो असतो तर कदाचित मी इथंपर्यंत कधीच पोचू शकलो नसतो. त्याच्यामुळं पत्रकारिता करताना तळमळ असावी लागते. मला किती मिळतं याच्यापेक्षा तुमची त्याच्यामध्ये धडपड महत्त्वाची आहे. तुम्ही त्याच्यासाठी पळालं पाहिजे आणि कष्ट घेण्याची मेहनत पाहिजे. बॅनर कोणते असो ते माझं आहे ही मुळात भावना पाहिजे. असलम, 27 वर्षाचा काळ म्हणजे खूप मोठा काळ गेला. खरं तर तुम्ही जवळून काळ बघितलं असेल, मेल करणं किंवा फोटोग्राफ घेणं, ते धुणं, पेपरला देणं, आणि आत्ताची मीडिया, हा सगळा किती फरक कसा जाणवतो तुम्ही? नाही, खूपच फरक. जेव्हा मी लोकमतला सुरुवात केली होती तेव्हा मी कराडमधून पाकिट पोच करण्यासाठी सांगलीला वसंतदादा औद्योगिक वसाहतमध्ये जात होतो लोकमतला. त्या ठिकाणी एन एस पाटील साहेब होते आणि राजा माने साहेब होते, आणि मला 1-2 दिवसानंतर तिथं पोच करावं लागत होतं. शिवाय एसटीनं एखादं टपाल दिलं तर त्या ड्रायव्हरला ठराविक रक्कम द्यावी लागायची. ऑफिसला पोच झाले की नाही पोच करायचं. शिवाय एखादं इव्हेंट असायचं, अपघात झालं तर स्वतः मला प्रिंट मारून, म्हणजे त्यावेळेला निगेटिव्ह फोटोग्राफी होती, आणि एक रोल तो 100-150 रुपयाला बसायचा, आणि फोटोग्राफीला किती 20-25 रुपये मिळायची. पण तिथं आम्हाला फोटोग्राफीला पैसे किती मिळतात हे बघितलं नाही, कारण आमचं वृत्तपत्रामध्ये नाव याचं आणि मित्रसमूह जपवायचा. कारण भगवद्गीतेत श्रीकृष्णांनी सांगितलं आहे की ज्यानं मित्राचा समूह जोडला तो जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ आणि ताकदवान असतो, आणि ते भगवद्गीतेतलं उद्दिष्ट देऊन मी जी पावलं केली त्याच्यामुळं मी आजपर्यंत इथं पोहोचलो. खरं तर प्रेक्षकांना सांगतो, असलम मुल्ला मी स्पष्ट बोलणारा माणूस, आमचा मित्र जरी असले तरी त्या फटकऱ्यातून कोण वाचलं नाही, कोणी कराडामधला कुठला पत्रकार वाचला नाही की असलम मुलाने त्यांना शाब्दिक फटके दिले नाहीत. मात्र त्या माणसाकडं खरं सांगायचं तर फणस असतो ना, फणस बाहेरनं काटेरी, म्हणजे स्पष्ट बोलेल मात्र आतून प्रेम भरभरून वाहणार. असलम, मी तुमच्या व्यक्तिगत मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, तुमच्या सगळ्या मुली तुम्ही चांगल्या उच्च शिक्षित केल्या, हा संसाराचा तुम्हाला आता काय वाटतं? तुम्हाला सगळ्यांचं चांगलं वगैरे झाले, सगळे चांगलं. कारण कसं असतंय, जात धर्माच्या पलीकडे माणुसकी असतं, ते माणुसकी प्रत्येकाने घेऊन चाललं तर सगळं सुखी असतं माणसाचं आयुष्यामध्ये. आणि माणसानं असंच राहावं, कारण तुम्ही कोण आहे याच्यापेक्षा तुम्हाला माणूस म्हणून जगता आलं पाहिजे. मुलींच्या शिक्षणाबद्दल थोडं सांगा तुम्ही. सगळ्यांचं चांगलं झालं सर, सगळं शिक्षण सगळ्यांचं चांगलं झालं एकदम. आजची तरुण पिढी असल्यामुळे आपण नेहमी म्हणत असतो, पण ज्यावेळी आई पत्रकार एकत्र बसतो तळी तरुण पिढी खरं तर मॅच्युअर नाही आता, म्हणजे जी त्यांना तुम्ही काय सल्ला? 27 वर्ष तुम्हाला झाली. नाही, मी तरुण पिढीला सल्ला देईन की तुम्ही व्यसनापासून दूर राहा, गुन्हेगारीपासून तुम्ही दूर राहा. आणि तुम्ही जर व्यसनाधीन झाला तर तुम्ही करिअर करू शकणार नाही. गुन्हेगारी झाला तर तुम्हाला जेलचे फटके खावेच लागतील. त्याच्यामुळं तुम्हाला तुमचा आईबाप, तुमची पाठी उठून भाकरी करणारी आई, तिच्या डोळ्यात जाणारा धूर, आणि दिवसरात्र शेतावर काम करणारा तुमचा बाप, त्या बापाच्या अंगावरती येणारे घामाचे थेंब, हे प्रत्येक जर युवक युवतीने जर आठवलं तर निश्चितपणे त्यांचा आयुष्याचा प्रवास सुकर होऊ शकतो. दुसरा एक मुद्दा, आत्ता जो करंट विषय आहे की बऱ्याच पत्रकारांना डिप्रेशनमध्ये जाणं किंवा प्रेशर घेणं, त्यामुळं
आजारग्रस्त आहेत आणि प्रेशरमध्ये आहेत आता पत्रकार, काय तुम्ही सल्ला? नाही, मी पत्रकारांना एकच सांगेन की काम करताना स्वतःकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. हेवे दावे हे प्रत्येक ठिकाणीच असतात. हेवे दाव्यातनं कुठलं क्षेत्र सुटलेलं नाही आहे, मग ते कोणतेही असो, तर हेवे दावे पाठीवरती टाकून पत्रकारांनी गेलं पाहिजे. शेवटी कोणताही आखाडा असो तिथंही स्पर्धा असतेच, त्याच्यामुळं कोण कुणी मला काय त्रास दिला याच्यापेक्षा जर जिथं त्रास असेल तर प्रत्येकाने आपले आपले वेगळे मार्ग निवडले पाहिजेत. कारण हा जन्म एकदाच आहे, टेन्शन घेऊन आपलं आयुष्य संपवण्यापेक्षा वेगळा मार्ग स्वीकारून आयुष्य जगण्यात खूप मजा आहे. तर असलम मुल्ला बसना आम्ही का पे खरं तर गेल्या 27 वर्षापासून पत्रकारितेमध्ये दैनिक लोकमत असेल, पुढारी असेल, लोकसत्ता यासह नॅशनल चॅनलमध्ये अत्यंत चांगलं काम केलेलं असलम मुल्ला यांचा असा वाढदिवस 45वा आणि गेल्या 27 वर्ष हे पत्रकारितेत अविरतपणे काम करतायत. आणि खरं तर असलम मुलाचं आणखी एक वैशिष्ट्य सांगता येईल, ते म्हणजे जरी स्पष्ट स्वभाव असला तरी आतून प्रेमळ, म्हणजे कधी व्यक्तिगत कुणालाशी कुणाचं वाईट व्हावं असा कधीच त्यांचा हेतू नसतो. मात्र असलम मुल्लासारखे जे बुजुर्ग आहेत, जे अनेक वर्ष काम केलेलं आहे, यांचा आदर्श आज जे यूट्यूबमध्ये असेल, वेबमध्ये असेल, यांनी खरं तर त्यांचे बोल जरी तिकट लागत असले तरी आजचे त्यांचं आचरण जर त्यांचं केलं, त्यांचा आदर्श जर घेतला, तर नक्कीच पत्रकार एक चांगला पत्रकार समाजात घडू शकतो असे एक वाटतं. विकास भोसले, यशवंत नगरी, कराड.